आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना एक पत्र पाठवलं आहे. राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी चंपत राय यांचे आभार मानले. 22 जानेवारी नंतर आपण रामललाचं दर्शन घेऊ असं शरद पवारांनी सांगितलंय. तोपर्यंत राम मंदिराचं कामही पूर्ण झालेलं असेल असा उल्लेख शरद पवारांनी आपल्या पत्रातनं केलाय. निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील. निलेश, काय म्हटलंय पत्रात शरद पवारांनी? ज्ञानदा, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता शरद पवार यांना देखील निमंत्रण आलेलं आहे आणि 22 तारखेला त्यांना उपस्थित राहावं अशा पद्धतीचं पत्र त्यांना नुकतंच महासचिवांच्या वतीनं म्हणजे चंपतराय यांच्या वतीनं ते पोहोचलेलं आहे. मात्र शरद पवार यांना या बाबतीत एक जे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की हे जे निमंत्रण मिळेल त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. मात्र सध्या ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी होण्याची शक्यता आहे ते पाहता आपण 22 तारखेला उपस्थित न राहता आपला लवकरच नियोजित दौरा अयोध्येचा आहे आणि त्यावेळी ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस मंदिर देखील पूर्ण झाले असेल त्यामुळे आपण नक्कीच अयोध्येला येणार आहोत आणि निमंत्रणासाठी धन्यवाद अशा पद्धतीचं हे पत्र आहे. ज्ञानदा, धन्यवाद निलेश माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.